हायकोर्टाने सीईटी परीक्षा रद्द केल्यामुळे 11वी प्रवेशाचा आता गोंधळ निर्माण झालाय. नामांकित कॉलेजेसमध्ये अगदी अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळू शकते. कॉलेजेसचा कट ऑफ हा 95%च्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. 11वीच्या प्रवेश गोंधळाचा हा नवा अध्याय सुरू झालाय असं म्हणावं लागेल. 11वीचे प्रवेश सीईटीद्वारे होणार नाहीयेत. हायकोर्टाने राज्य सरकारवर याबाबत ताशेरे ओढत सीईटी परीक्षा रद्द केली, त्यामुळे आता प्रवेशाचा गोंधळ होणार आहे. नामांकित महाविद्यालयांचा कट ऑफ या सगळ्या प्रकारामुळे कमालीचा वाढणार आहे. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी 95% सुद्धा विद्यार्थ्यांना अपुरे पडू शकतात अशी शक्यता आहे. यावर्षी 10वीचा निकाल 99.95% इतका लागलाय. गेल्या वर्षी साधारणपणे 80 ते 85% गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला जिथे प्रवेश मिळू शकला त्याच ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी आता 90%पेक्षा सुद्धा जास्त गुण असू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. गुणांच्या या उतरंडीमध्ये 70%पेक्षा कमी मिळालेल्या विद्यार्थ्यांना हवी ती शाखा मिळण्यासाठी अडचण येण्याची सुद्धा शक्यता आता वर्तवण्यात येते. प्रत्येक स्कूलचं ॲनलाइज करायचं किंवा मार्क्स देण्याचं एक वेगळी पद्धत असते. काही स्कूल्स खूप फ्रीली मार्क्स देतात तर काही खूप जसे मार्क्स देतात तसे स्ट्रिक्टली देतात, त्यामुळे आपण सांगू नाही शकत. त्यामुळे ते फेअर मार्क्स गेलेले नाही आहेत मुलांना. तर सीईटीचा एक चान्स होता मुलांना की त्यांचं कॅलिबर ते प्रूव्ह करू शकत होते. सीईटी रद्द झाली त्यामुळे झालं काय की 40-50 वाल्यांची पण चांदी, पण जे खरंच हार्डवर्क केलेले आहे, ज्यांनी खूप मेहनत करून 90-95% पोहोचलेले आहे, अशा मुलांचं मात्र नुकसान आहे. पण आता सीईटी रद्द केली ठीक आहे झालं, पण ती परत घ्यावी किंवा निदान प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस तरी कडक असे निर्बंध असायला हवेत. छत्रपतींचा विचार म्हणजे